तुमच्या वडिलांकडून जसे तुम्हाला राजकारणातले काही टिप्स मिळत होते, म्हणजे समाजकारण आणि राजकारणातले कसं लोकांशी बोलावं, कसं वागावं, हे जे टिप्स मिळत होते त्याच टिप्स तुम्ही तुमच्या मिसेसला देता का हो? काही की त्या आता नगरसेविक आहे, तर कसं म्हणजे त्या टिप्स तुम्हाला पण द्यायच्या वाटतात का? दिले म्हणजे तुम्ही आधीच सांगितलं की आमच्या घराण्यामध्येच राजकारणाचा व समाजकारणाचा आम्ही वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. खरं म्हणजे वडिलांनी मला कधी टिप्स दिल्या नाहीत. ह्याचं कारण वेगवेगळं जरी असलं तरी मला जे वाटतं ते कारण एकच आहे की मी त्यांना फॉलो केलेलं आहे. माझ्या वडिलांना नेहमी फॉलो केलेलं आहे. त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांची बोलण्याची पद्धत, कामं करण्याची पद्धत, लोकांना अप्रोच करण्याची पद्धत, ही जी पद्धत आहे ती मी ऑब्झर्व करत गेलो. आणि कुठल्याही मला वाटतं की एखाद्या माणसाने सांगण्यापेक्षा एखाद्या माणसांनी जे केलेलं काम आहे किंवा त्या माणसाचं जे कर्तृत्व आहे त्याच्याकडे दृष्टिकोनातून जर आपण बघितलं आणि ते जर शिकलं की सांगण्यापेक्षा एखादं बघून प्रॅक्टिकल नॉलेज घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मी प्रॅक्टिकली त्यांना बघितलं आहे की त्यांनी दहिसरचा म्हणा किंवा या मुंबई शहरामध्ये विभागप्रमुख म्हणून काम करत असताना जसं कार्य केलेलं आहे, जसं लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, तेच तीच कला त्यांची ती मी जोपासली. आणि मी आजपर्यंत मिसेस जरी नगरसेविका असली तरी मी कधी मिसेसना सांगितलं नाही की बाबा तू असं वाग किंवा असं बोललं पाहिजे असं. मी ते फक्त एकच गोष्ट सांगितली की जसं मी वडिलांना फॉलो केलं तसं आजही वडील जे काम करत आहे या समाजासाठी त्यांना आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि जी काही कामं माझ्या माध्यमातून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणून मी केलेली आहे आणि जी करू शकलो नाही त्या कामावर कॉन्सन्ट्रेट करून लोकांना पुन्हा एकदा घोसाळकर परिवाराचं नाव जसं दहिसरमध्ये घेतलं जातं तसं तेजस्वी घोसाळकरांच्या माध्यमातून ते नाव पुढे कसं घेता येईल या दृष्टिकोनातून तू काम कर, असंच फक्त एक छोटासा तिला एक उल्लेख एक त्या पद्धतीने तिला गाईड केलं होतं. बस तेवढं, बाकी इतर गाईड करायची गरज नाही कारण की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समाजकारण राजकारण हे दोन्ही गोष्टी आमच्या घराचा गोष्ट. पण या समाजकारण आणि राजकारणामध्ये तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करता का? असं बघायला गेलं त्याला वेळ देता का म्हणजे ते एन्जॉय करण्यात कुठे असं बाहेर वगैरे जाणं वगैरे? तसं तर मी द्यावाच लागतो वेळ. हा तर एक हे आहे, चक्र आहे, कौटुंबिक चक्र आहे. या कौटुंबिक चक्रामध्ये जसं आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो तसं कुटुंबालाही न्याय आपल्याला द्यावा लागतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे म्हणजे मला तर ट्रॅव्हलिंग्स खूप आवडतं. म्हणजे देशाच्या विविध कोपऱ्यात जाण्याची संधी मिळाली. दर वर्षाला मी कुठे ना कुठेतरी फॉरेनची ट्रिप एक तरी आम्ही जातोच. मग ते फॅमिली पूर्ण फॅमिली असो किंवा मी आणि मिसेस आणि माझी छोटी मुलगी असंही आम्ही फिरतो. आणि काही वाढदिवस आम्ही साजरे करत असताना लहान मुली तर ते आम्ही फिरत असतो. म्हणजे आवड आहे, म्हणजे बाहेर फिरण्याची, लोकांमध्ये मित्रांबरोबर जाण्याची आवड आहे. पण कधीकधी त्या आवडीलाही आपल्याला ब्रेक लावावा लागतो. काही वेळा असे कार्यक्रम असतात, काही वेळेला असा प्रसंग असतो की झालेली बुकिंग पण कॅन्सल करायला लागतो. असे पण खूप माझ्या आयुष्यामध्ये असे इन्सिडेंट घडले की उद्या आम्हाला निघायचं कुठे आणि ते झालेले बुकिंग आम्हाला पूर्णपणे कॅन्सल करायला लागतं. मग ती ट्रीप एक महिना पुढे ढकलली जाते. असे पण काही विषय झालेले की पहिला प्रेफरन्स जसं आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आमच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी लोकांना पहिलं प्रेफरन्स, समाजाला पहिलं प्रेफरन्स हा आम्ही विचार केलेला आहे. नक्कीच दोघांची सांगड म्हणजे कुटुंबाची पण सांगड आणि लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची सांगड घालण्याचा आम्ही नेहमीच चांगला प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी खंत आहे की आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियामध्ये ॲप आपल्याला 24 तास ॲक्टिव्ह राहावं लागतं. त्यामुळे आणि जर तो ॲक्टिव्ह राहिलं नाही तर कुठेतरी आपण कुठेतरी या समाजाच्या स्पर्धेमध्ये, या राजकारणाच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी मागे पडतो आहे की काय असं पण वाटू नये. म्हणून या दोघांची सांगड सोशल मीडियाच्या माध्यमातून तर मी आम्ही घालतच असतो. पण हे करणं भाग आहे कारण की आज पहिल्यासारखं राजकारण राहिलेलं नाही आहे. आज लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक अवेअरनेस राजकारणाच्या संदर्भात किंवा समाजकारणाच्या संदर्भात आलेली आहे. कायदा लोकांना माहीत पडत चाललेला आहे आणि लोकांच्या अपेक्षा ज्या पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत त्या अपेक्षेला खरं उतरण्याचं काम नेहमीच आम्ही करत आलेलो आहे आणि यापुढेही करत राहणार. तुम्ही कित्येक लोकांच्या अपेक्षा म्हणजे नागरिक समस्या वगैरे दूर केलेल्या असेल पण या दूर केल्यानंतर लोक तुम्हाला भेटायला येतात, धन्यवाद पण बोलत असेल. एखादा कुठला असा अविस्मरणीय क्षण जो तुम्हाला सांगावासा वाटेल
की एखादी अशी घटना घडलेली आणि ते तुम्हाला लक्षात राहिलेली ती घटना, ती अशी कुठली घटना म्हणजे ह्या संपूर्ण राजकारणाच्या प्रवासामधली काय सांगा? घटना तर सांगायला गेलो तर खूप आहेत, पण एक माझ्या काळामध्ये एक घडलेली घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो की दहिसर मध्ये माझ्या प्रभागामध्ये एक फायर स्टेशनची जागा होती, अग्निशामक दलाचे केंद्र उभारण्याचे एक रिझर्वेशन प्लॉट होता आणि तो रिझर्वेशन प्लॉट होता तो त्या ठिकाणी प्रायव्हेट ओनरचा जो प्लॉट होता त्यांनी महानगरपालिकेला असं आपलं प्रपोजल होतं की त्यांनी त्याची स्वतःची सेल बिल्डिंग त्या ठिकाणी बांधावी आणि त्याच्या बाजूला आपलं फायर ब्रिगेडची बिल्डिंग बांधून महानगरपालिकेला हँड ओव्हर करावं. काही एन जी ओनी त्याच्यावर ऑब्जेक्शन उचललेलं होतं की तो पूर्ण प्लॉट महानगरपालिकेने ताब्यात घ्यावा आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची बिल्डिंग बांधावी. खरं म्हणजे महापालिकेचीच ही पॉलिसी होती की 60% आपलं फायर ब्रिगेड उभारावं आणि 40%मध्ये त्यांनी त्याची सेल बिल्डिंग उभारून त्याचा जो काय खर्च झालेला आहे तो त्यांनी वसूल करावा. त्या प्लॉटची आम्ही कॉस्टिंग काढलेली होती साधारण 80-90 करोड रुपये. जर तो प्लॉट जर महापालिकेला पूर्णपणे डेव्हलप करायचा असेल तर त्याला 80 करोडच्या वरती एवढे पैसे त्याला त्या लँड ओनरला त्या जो ओनर आहे त्याला द्यावे लागत होते आणि 80 करोड दिल्यानंतर पुन्हा ती बिल्डिंग परत बांधायची. बरोबर आहे. मग त्याला लागणारा खर्च आणि त्याला लागणारा वेळ हा एवढा मोठा स्पॅन होता की आपल्याला फायर स्टेशन हे ज्याची काळाची गरज होती आणि माझ्या कालकिर्तीमध्ये ते फायर स्टेशन व्हावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती आणि त्यामुळे ते त्या गोष्टीवर मी कॉन्सन्ट्रेट केलं. घोसाळकर साहेबांनीही त्याचा पाठपुरावा केला. काही राजकीय लोकांनी या एन जी ओला हाताशी धरून त्याच्यावर स्टे आणण्याचाही प्रयत्न केला, पण मला त्यावेळी अभिनंदन करावं असं वाटतं. याच्या आधी आपले जे आयुक्त होते कुंटे साहेब त्यांच्याकडे हे जेव्हा प्रपोजल गेलं तेव्हा कुंटे साहेबांनी फायर स्टेशनचं प्रपोजल असल्यामुळे त्यांनी व्हिजिट त्यांनी तात्काळ असा निर्णय घेतला की आपल्याला साईडवर जाऊन व्हिजिट करायची आणि ते स्वतः त्या ठिकाणी साईडवर आले. त्यांनी बघितलं की या फायर स्टेशनची गरज आहे आणि अननेसेसरी लोकांचा असलेला महानगरपालिकेला टॅक्सद्वारे आलेला पैसा हा आपण त्या प्लॉटची व्हॅल्यू आणि हे खूप मोठ्या प्रमाणात आपण पैसा तो चुकवतोय. आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये फायर स्टेशन बांधून मिळते तर त्यामुळे तो प्रपोजल महानगरपालिकेने सँक्शन केला, कुंटे साहेबांनी सँक्शन केला आणि त्याचं भूमिपूजन आम्ही ठेवलं. भूमिपूजनाच्या वेळी त्यावेळी त्या ठिकाणी मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांना आम्ही विनंती केली होती की आम्ही तुम्ही या त्या ठिकाणी आणि त्याचं भूमिपूजन तुमच्या हस्ते झालं होतं. त्याच दिवशी टाईम्स ऑफ इंडियामध्ये काही एन जी ओनी बातमी दिली की हे चुकीच्या पद्धतीने भूमिपूजन होते आणि हे चुकीचं फायर स्टेशन त्या ठिकाणी बांधलं जातं आणि एक प्रेशर बिल्टअप झालं राज त्या सगळ्या मुवमेंटमुळे एक प्रेशर बिल्टअप झालं आणि आमच्या मातोश्रींच्या वरूनही असे काही फोन आले की हे काही का ह्याच्या पूर्ण पार्श्वभूमी जाणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि काय सत्य आहे त्याची पडताळणी करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी माझा एका ठिकाणी असलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम, एका ठिकाणी येणारे महापौर प्रमुख पाहुणे आणि एका ठिकाणी असलेलं लोकांचं दडपण हा सगळा जेव्हा सांगड होती आणि पेपरमध्ये मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याच्या बातम्या होत होत्या. मला अपेक्षा नव्हती की हा भूमिपूजन हे सक्सेस होईल, पण मी अभिमानाने सांगतो मी जेव्हा लोकांना अपील केलं की बाबा मी कुठेही चुकीचा नाही आहे आणि हे जे सगळे जे कार्य होते ते महानगरपालिकेच्या पॉलिसीच्या अंतर्गत कार्य होते आणि त्या ठिकाणी ही चुकीचं काम या घोसाळकर परिवारातर्फे कधीच घडणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो त्या कार्यक्रमाला 2000 लोकांनी मला सपोर्ट केला. त्या भूमिपूजनाला नूतन भविष्य, फक्त एक फायर ब्रिगेडचं भूमिपूजन, प्रभाग क्रमांक 1 भूमिपूजन आणि त्या भूमिपूजनाला 2000 लोक त्या ठिकाणी कार्यक्रमाला आली होती. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, माझे स्वतः वडील आमदार आणि यांच्या हस्ते ते भूमिपूजन पार झालं आणि लोकांनी जो विश्वास दाखवला, खरं म्हणजे या कार्यक्रमाला असं एक वळण लागलेलं होतं की बाबा हा कार्यक्रमामध्ये 50 लोक पण येणार नाही, पण 2000 लोकांच्या जो पाठिंबा दिला आणि त्यावेळी माझा सत्याचा विजय झाला आणि लोकांच्या पाठिंब्यावर मी पुन्हा खचलेलो होतो, मला त्या ठिकाणी उभं राहायची संधी मिळाली आणि भाषणामध्ये पण दोन्ही नेत्यांनी मला एकच सांगितलं की राजकारणामध्ये असे संकट येतात पण जर आपण जर खरं असू, आपण जर सत्य आपल्या डोळ्यासमोर असू तर आपल्याला कधीही आपल्याला पराजय होत नाही आणि लोकं आपल्या बाजूनी नेहमी उभी राहतात.